पद्मशाली पंच कमिटीच्या वतीने महर्षी भागवत मार्कंडेय जन्मोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. यानिमित्त गंजपेठेतील फुलेवाड्या शेजारील पुरातन मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मूर्ती महाभिषेक, महामृत्युंजय जप, महाभिषेक, होम हवन, प्रसाद वाटप आदी कार्यक्रमांचा समावेश होता. गंजपेठेतील हे मंदिर पुरातन असून शेजारीच फुलेवाडा असल्याने महात्मा फुले नेहमी या मंदिरात येत असत असे जुने लोक सांगतात. महर्षी भगवान मार्कंडेय हे पद्मशाली समाजाचं कुलदैवत आहेत. सप्तशृंगी देवीचं महात्म्य त्यांनी रचलं आहे. संपूर्ण जगात कापड विणण्याचं काम त्यांनी सुरू केलं. जगाला कापड काय आहे हे त्यांनी दाखवलं, अशी माहिती पद्मशाली पंचकमिटीचे अध्यक्ष विनोद जालगी यांनी दिली. उमाकांत दिड्डी, रवींद्र बोगम, मोहन येरवा, सतीश साका, गणेश भिंगारम आदींनी महोत्सवाचं नियोजन केलं. पद्मशाली पंचकमिटीचं मी अध्यक्ष आहे. आज आमच्या कुलदैवताचे, पद्मशाली समाजाचे कुलदैवत, आराध्यदैवत भगवान महर्षी भगवान मार्कंडेयांचा जन्मोत्सव. हा जन्मोत्सव आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतो. सकाळी 6 वाजल्यापासून या ठिकाणी होम, हवन, अभिषेक या सगळ्या गोष्टी झाल्या. आता संध्याकाळी चारुशीला ते बेलसरे यांचं भक्तिसंगीताचा कार्यक्रम आहे. नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम असतो. भगवान मार्कंडेय हे सप्तऋषींपैकी जे सप्तचिरंजीव आहेत त्यापैकी एक आहेत, ज्यांनी सप्तशृंगी देवीचं जे महात्म्य म्हटलेलं आहे, देवी महात्म्य जे त्यांनी रचलं आहे, असे हे आमचे ऋषी आहेत ज्यांनी ह्याच्या म्हणजे कापड विणण्याचं जी सुरुवात झाली, म्हणजे जगाला कापड काय असतं, कमल तंतूपासून त्यांनी जे बनवलेलं रेशम आहे ते रेशमापासून वस्त्र विणायला जी सुरुवात केली त्या समाजाच्या, म्हणजे आम्ही सगळे विणकर समाजाचे आहोत, मूळ आम्ही विणकर समाजाचे आहोत, तर त्या दृष्टिकोनातून भगवानांनी सगळ्यांना सांगितलं की बाबा कपडे तुम्ही विणले पाहिजे. आता आम्ही तो आमचा पारंपरिक व्यवसाय आहे आणि भगवानांचं आम्ही गेली हे जे मंदिर आहे हे मंदिर जवळजवळ 100-125 वर्ष झाले या मंदिराला. कारण ज्यावेळेस महात्मा फुले होते, महात्मा फुलेंचा वाडा शेजारीचा, ते महात्मा फुलेसुद्धा या मंदिरात येत होते असं ते एका त्यांच्या पुस्तकामध्ये उल्लेख आहे. पूर्वी आमचा सगळा समाज इथे राहतो. दिवसभर आता हेच कार्यक्रम आहेत की आता होमहवन झालेला आहे, अभिषेक झालेला आहे, आता महाप्रसाद चालू आहे. आता संध्याकाळी 6 वाजता भक्तिसंगीताचा कार्यक्रम होईल. मग रात्री 8-8:30 पर्यंत तो कार्यक्रम चालेल. 9 वाजता महाआरती होऊन मग कार्यक्रम संपेल.